पुण्यातील कोरेगाव पार्क भागातून एका इराणी तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. परवीन घेलीची असं या 30 वर्षीय इराणी तरुणीचं नाव आहे. परवीन हिला तिच्या भारतीय प्रियकरानं एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं होतं. गेल्या महिनाभरापासून ती या भारतीय तरुणाच्या तावडीमध्ये सापडली होती. धनराज मोरारजी असं आरोपीचं नाव आहे. अव्यात ही बातमी. इराणी तरुणीला सिगरेटचे चटके. पुण्यातील उद्योगपतीच्या मुलाला अटक. मैत्रिणीला केलेल्या मेसेजमुळे झाली सुटका. जवळपास 2 महिने घरात ठेवले होते डांबून. क्षुल्लक कारणावरून करायचा तिला मारहाण. पुण्यात आल्यानंतर परवीनची ओळख धनराज मोरारजीशी झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमसंबंधामध्ये झाले. परवीन आनंदात होती, पण हे प्रेमसंबंध नरक यातना देतील असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. धनराजने जवळपास 2 महिने परवीनला घरात डांबून ठेवले होते. तिचा अमानुष छळ केला. अगदी सिगारेटचे तिला चटकेही दिले. अखेर तिने धाडस दाखवत इंस्टाग्रामवरून तिच्या मैत्रिणीला मेसेज केला आणि सोमवारी अखेर परवीनची सुटका झाली. परवीन ही शिक्षणासाठी मे महिन्यात पुण्यात आली. नोव्हेंबर 2018 मध्ये परवीनची एका मैत्रिणीने धनराज मोरारजीशी ओळख करून दिली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमसंबंधामध्ये झाले. धनराजने परवीनला मी तुझी चांगली काळजी घेईल, तुझा आर्थिक खर्चही मी करेल असे सांगितले. परवीनलाही धनराज आवडत होता. तिने लगेच धनराजला होकार दिला आणि त्याच्या घरी राहायला गेली. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस धनराजने तिला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर धनराज किरकोळ भांडणातही परवीनला मारहाण करू लागला. त्याने एकदा तिच्या गळ्याला चाकूही लावून तिला ठार मारण्याची धमकी दिली असे परवीनने तक्रारीत म्हटले आहे. धनराज मला कोणाशीही बोलू देत नव्हता. माझ्या मोबाईलवरील कॉल्स आणि मेसेजकडे त्याचे लक्ष असायचे. मी माझ्या आईशी काय बोलायचे हे देखील तो वाचायचा. यासाठी तो गुगल ट्रान्सलेटरचा वापर करायचा असे परवीनने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर धनराजने मला सिगरेटचेही चटके दिले. मारहाण केल्यावर दुसऱ्या दिवशी धनराज माझी माफी मागायचा आणि पुन्हा त्रास देणार नाही असे सांगायचा. मी देखील त्याच्यावर विश्वास ठेवायचे असे परवीनने पोलिसांना सांगितले. 22 डिसेंबर रोजी धनराज परवीनला घेऊन कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला. वॉशरूममध्ये वेळ का लागला या क्षुल्लक कारणावरून त्याने हॉटेलमध्येच परवीनला मारहाण केली. अखेर हॉटेल व्यवस्थापनाने दोघांनाही बाहेर काढले. घरी आल्यावर त्याने परवीनला एका खोलीत डांबून ठेवले. तिला बेधम मारहाण केली. हा प्रकार असह्य झाल्याने शेवटी परवीनने धाडस दाखवत इराणी मैत्रिणीला मेसेज केला. धनराज हा व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरत असला तरी तो इंस्टाग्रामवर फारसा सक्रिय नव्हता. त्यामुळे परवीनने इंस्टाग्रामचा वापर केला. परवीनचा हा मेसेज पाहून तिच्या मैत्रिणीने पुण्यातील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. या घटनेची माहिती त्याद्वारे पोलिसांना दिली.
शेवटी पोलिसांनी सोमवारी परवीनची धनराजच्या घरातून सुटका केली. मी धनराजच्या तावडीतून सुटले यावर माझा विश्वासच बसत नाहीये, असे परवीनने सांगितले. पोलिसांनी धनराजला अटक केली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धनराजवर मारहाण करणे, धमकी देणे, डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज हा पुण्यातील ख्यातनाम उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. अरविंद यांचे 2005 मध्ये निधन झाले. धनराजची आई त्याच्या घराजवळच राहते, तर धनराज हा विवाहित असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी मुलासह घरातून निघून गेली होती. धनराजला दारूचे व्यसन असल्याचेही सांगितले जाते. एक इराणी मुलगी होती आणि लेन नंबर ई मध्ये एक धनराज मोरारजी म्हणून व्यक्ती राहतो. तर त्याचे आणि तिचे 1 महिन्यापासून फ्रेंडशिप होती, दोघंही एकत्र राहत होते. परंतु तिला तो काही दिवसापासून घराच्या बाहेर जाऊन देत नव्हता, टॉर्चर करत होता. त्यामुळं मग ती तक्रार आमच्यापर्यंत आली. आपले पुणे मिररचे पत्रकार त्यांच्यामार्फत ते आमच्यापर्यंत पोचले आणि आमचे DCP बच्चन सिंग साहेब, आमचे क्राईम गणेश माने साहेब, रात्रपाळीचे अधिकारी भोसले साहेब, असे सर्वांनी आम्ही एकत्र मिळून त्या मुलीची सुटका केली. हा प्रकार कोणत्या कारणामुळे सुरू होता हे काही समजलंय का? कारण दोघांमध्ये वैयक्तिक काहीतरी वाद होता आणि तो तिला त्रास द्यायचा, घराच्या बाहेर जाऊन देत नव्हता आणि मारहाण करायचा, धमकी द्यायचा, सिगारेटने चटके द्यायचा, असा प्रकार तिने तिच्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने पत्रकारापर्यंत पोहोचली पुणे मिररच्या आणि ते सर्वजण इकडे आले आणि आपण तिची त्या घरामधून सुटका केली. शेवटचा प्रश्न की तिने संपर्क कसा साधला तिच्या मैत्रिणीशी? तिच्या मैत्रिणीशी मला वाटतं एक हा अगदी बरोबर हा त्या मुलीने इराणी मुलीने तिच्या मैत्रिणीशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधला आणि मग ती मैत्रीण आपल्या पुणे मिररचे पत्रकार होते त्यांच्या संपर्कात गेली. ते सर्वजण रात्री आपल्या पोलिटिशनला आले, रात्रपाळीचे अधिकारी होते, मानेसाहेब होते आणि हे सर्व मग आपल्या DCP सरांनाही कळवण्यात आलं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिची सुटका केली. तिचा तपास चालू आहे. त्या आरोपीच्या विरुद्ध 324, 323, 504, 506, 370, 342 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे, तपास चालू आहे.